नमस्कार मंडळी, मी वैशाली रोपडे माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे। आज मी बनवणार आहे बोंबलाचा ठेचा। आपण सुरुवात करू रेसिपीला। बोंबी आता मी तळून घेते। तेल घातलं होतं मी पहिलं आणि माझी कढई पण तेलाची होती। बघा आता मस्त याला खुरखुरीत तळून घेऊ लाल होईपर्यंत। लाल होईपर्यंत याला तळून घेऊ। खूप छान लागतो। बघा आपले बोंबे तळून झाले। आपण काढून घेते। तेलात आता आपण मिरची आणि लसूण घालू। मिरची आणि लसूण मस्त भाजून झाला। आता आपण याला थंड झाल्यावर याचा बनवून याचा गॅस बंद करतो। थंड होऊन येतो। मीठ घालू आणि आता याला वाट रगडू। वाटू रगडू काय बोलतो जास्त डाळ राहतो आपण वाटू नका वाटणार नाही। छान याला बारीक करून घेऊ। आपण त्यात घालू बोंबी। बोंबी पण याच्यातच बारीक करून घेऊ। तर जास्त बारीक नाही करायचे, थोडेसे बारीक करायचे। तुम्ही पण नक्की ट्राय करा, खूप छान लागतो। कुणी कुणी कांदा टमाटर घालतो पण मला नाही आवडत। तो ओलसूर होतो आणि खराब होतो लवकर। मिक्स करून घेते छान। बोंबे चांगले तळल्यामुळे याच्यात वाटले जातात। माझा बोंबलाचा ठेचा रेडी झाला आहे। जास्त झाला बोंबलाचा ठेचा रेडी। काढून घेते। कपडा नाही आहे त्याच्यामुळे ते हलते। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद मंडळी।